हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वर्ड ऑफ द डेच्या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत अडल्ट्रेट हा शब्द. अडल्ट्रेट याचा अर्थ काय घेतला जातो? भेसळ करणे, दूषित करणे हा त्याचा अर्थ आहे. तर याचे सिनोनिम आहेत कंटॅमिनेट, डिफाइल, पोल्यूट, डिग्रेड, डॉक्टर हे त्याचे सिनोनिम आहेत. डॉक्टर हे एक शब्द तुम्हाला माहिती असेल, एक नाउन म्हणून आपण त्याचा वैध अर्थ घेत असतो. तर एक वर्ब म्हणून याचा अर्थ घेतला जातो दूषित करणे, काहीतरी भेसळ करणे, मिक्स करणे हे त्याचा अर्थ घेतला जातो. यालाच आपण इम्प्युअर पण म्हणू शकतो. इम्प्युअर म्हणजेच काय? अशुद्ध. हे काय ॲडजेक्टिव्ह आहे. याचे अँटोनिम आहेत रिफाईन. रिफाईन म्हणजेच काय? शुद्ध करणे. क्लॅरिफाय स्पष्ट, शुद्ध स्वच्छ करणे. प्युरिफाय शुद्ध करणे. क्लीन्स म्हणजे साफ स्वच्छ करणे. आणि फिल्टर हे त्याचे अँटोनिम आहेत. आता आपण बघूया अडल्ट्रेट या शब्दाचा वाक्यामध्ये वापर कशावर करू शकतो. वाक्य असं आहे, पीपल अडल्ट्रेट मिल्क बाय ॲडिंग वॉटर सो दॅट दे कॅन मेक मोर मनी. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. याचा अर्थ काय होतो? लोक दुधात पाणी घालून भेसळ करतात जेणेकरून ते अधिक पैसे कमवू शकतील. बरोबर, याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे? पीपल अडल्ट्रेट मिल्क म्हणजे लोक काय करतात? लोक दुधामध्ये भेसळ करतात. काय? कशाची भेसळ करतात? बाय ॲडिंग वॉटर म्हणजेच काय? पाणी मिक्स करून. किंवा आपण असे म्हणू शकतो, पीपल अडल्ट्रेट मिल्क विथ वॉटर असे म्हणू शकतो. का करतात? सो दॅट, जेणेकरून. दे कॅन मेक मोर मनी म्हणजेच काय? ते अधिक पैसे कमवू शकतील म्हणून काय करतात? ते दूध अशुद्ध करतात, दूध इम्प्युअर करतात, भेसळ करतात. समजलं? कशाबद्दल आपण याचा अर्थ घेऊ शकतो ते. आता आपण दुसरे वाक्य बघूया. दुसरं वाक्य असं आहे, द फूड हॅव बीन अडल्ट्रेटेड टू इन्क्रीज इट्स वेट. याचा अर्थ काय होतो? द फूड हॅव बीन अडल्ट्रेटेड म्हणजेच काय? अन्नामध्ये भेसळ केलेली आहे. त्यासाठी टू इन्क्रीज इट्स वेट म्हणजे अन्नाचं वजन वाढवण्यासाठी अन्नामध्ये भेसळ केलेली आहे. अशा पद्धतीने आपण याचा अर्थ घेऊ शकतो. समजलं? आपण अडल्ट्रेट या शब्दाचा वाक्यामध्ये वापर कशावर करू शकतो. आणि होईल तेवढं या शब्दाचा वाक्यामध्ये रोज वापर करण्याचा प्रयत्न करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.